रुग्णांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात. खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर. नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत बंधत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, अँब्युलन्स सेवा, डिजिटल एक्सरे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉईंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ. खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38. सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 32 फूट तर मिरजत पाणी पातळी 43 फूट. सांगलीतील सूर्यवंशी प्लॉटमधील 10 कुटुंब स्वतःहून स्थलांतरित. कोयना आणि वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून सांगली जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. सांगलीत कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी 32 फुटांवर गेली असून मिरजेत कृष्णा नदीची पाण्याची पातळी 43 फुटांवर गेली आहे. कृष्णा नदीचे पाणी पात्राच्या बाहेर गेले असून नदीकाठावरील अनेक क्षेत्रांमध्ये पाणी घुसले आहे. सांगलीतील सूर्यवंशी प्लॉटमधील 10 कुटुंब स्वतःहून स्थलांतरित झाले आहेत. नदीकाठच्या गावांना आणि लोकांना प्रशासनाने सतर्कतेचा आदेश दिला आहे. दरम्यान सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी आज मिरजेतील कृष्णाघाट परिसराची पाहणी केली आहे. जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन, NDRF संभाव्य पूरस्थितीसाठी सज्ज झाले आहे. पूरपट्ट्यातील नागरिकांनी घरात पाणी येण्याची वाट न पाहता महानगरपालिकेने व्यवस्था केलेल्या निवारा केंद्रात आश्रय घ्यावा असे आवाहन येथील माजी नगरसेवक धीरज सूर्यवंशी यांनी केले आहे. आपल्या सांगली शहरात पुराचा धोका दरवर्षीप्रमाणे मुसळधार पावसामुळे यावर्षी पण आता पाणी वाढण्याचं प्रमाण वाढत आहे. सूर्यवंशी प्लॉट, आरवाडी प्लॉटमधील काही कुटुंबाचं महापालिकेच्या वतीनं स्थलांतरसुद्धा केलेलं आहे आणि काही कुटुंब इथली स्थलांतर करायचे आहेत. त्यांची सगळी आत्ता सूचना देण्यासाठी मी आपले महापालिकेचे सगळे अधिकारी त्यांनी इथं आलेले आहेत आणि सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत. नागरिकसुद्धा सूचना आहेत, सगळे जाण्यास तयार आहेत आणि त्यांनी सामान आपापलं बांधून जायच्या तयारीत आहेत. तरी सगळ्यांना विनंती आहे की पाणी किती येते याच्यापेक्षा आपल्या घरात येण्याच्या आधी आपण महापालिकेने केलेल्या व्यवस्थेच्या ठिकाणी जाऊन प्रशासनाला त्यांनी सहकार्य करावं.